चंद्रपूर जिल्ह्यातील वडोरा येथील सिद्धार्थ ढोके या अवैध सावकाराच्या घरासह दोन वेगवेगळ्या ऑफिसवर सहकार पणन आणि वस्तू उद्योग विभागानं धार टाकून झडती कारवाई केली. ही कारवाई आज झाली असून भद्रावती येथील एका पीडित तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार ही कारवाई झाली आहे. त्यानंतर सहकार विभागानं काही कागदपत्रे जप्त करत सिद्धार्थ ढोके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या कारवाईमुळे अवैध सावकारांचं धाबं चांगलंच दणाणलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात सहकार विभागानं केलेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अनेक जण या ना त्या कारणानं सावकारांकडून कर्ज घेतात. या मोबदल्यात सावकारांकडे घर, जमीन, दागिने किंवा अन्य वस्तू गहाण ठेवल्या जातात. मुदतीच्या आत कर्जाची परतफेड केल्यावर गहाण ठेवलेल्या वस्तूंची सोडवणूक केली जाते. त्यानुसार भद्रावती येथील तक्रारकर्त्यानं वरोरा येथील सिद्धार्थ ढोके या लायसन्स नसलेल्या अवैध सावकाराकडून कर्ज घेतलं. पण ढोके यांनी या मोबदल्यात वस्तू गहाण ठेवण्याऐवजी थेट तक्रारकर्त्याकडून जमिनीचं विक्रीपत्र लिहून घेतलं. मुदतीच्या आत कर्जाची परतफेड न झाल्यास शपथपत्र लिहून घेणाऱ्याच्या नावावर जमीन होईल असं या शपथपत्रात नमूद होतं. जेव्हा की हा प्रकार कायद्याने गुन्हा आहे. दरम्यान पैशाची जुळवाजुळव झाल्यानंतर तक्रारकर्ता ढोके यांच्या जवळ गेला. पण ढोके यांनी जमिनीचा ताबा सोडण्यासाठी आधीची रक्कम मागितली. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर तक्रारकर्त्यानं थेट सहकार विभागाचं कार्यालय गाठून अवैध सावकारी विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आज सहकार पणन आणि वस्तू उद्योग विभागानं सिद्धार्थ ढोके यांच्यासह वरोरा शहरातील दोन ऑफिसवर धाड टाकून कागदपत्रे जप्त केली. यावेळी पथकाला ढोके यांच्या ऑफिसमध्ये कर्जदारांच्या सह्या असलेले काही कोरे शपथपत्र आढळून आल्याची माहिती आहे. सध्या या सहकार विभागानं कागदपत्रे जप्त करून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय. आक्षेपार्ह कागदपत्रे आणि माहिती आढळल्यावरच या प्रकरणी कारवाई केली जाईल अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. या कारवाईविषयी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी केलेली बातचीत पाहूयात. बघा, आमचं डिपार्टमेंट आहे हे सहकार विभाग, आणि आमच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत सावकारी नियमन सुद्धा येते. म्हणजे जे सावकारी आहे तर याचे लायसन्स वगैरे आम्ही इश्यू करतो, आणि अवैध सावकारी जर होत असेल, त्याच्या जर तक्रारी आम्हाला जर प्राप्त होत असेल, तर त्या तक्रारीवर आम्ही कारवाई सुद्धा करतो. त्याच अनुषंगाने आम्हाला भद्रावतीच्या एका व्यक्तीची तक्रार प्राप्त झाली, आणि ती ज्या व्यक्तीच्या नावाने तक्रार होती तर त्याच्यावर आम्ही मग आता हा सर्चिंग चालू केला. त्याची पूर्ण रेड करून त्याचे सगळे डॉक्युमेंट्स तपासणे आणि त्याच्या तक्रारीमध्ये किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तपासणे आवश्यक असतात. त्याच्यामुळे ही धाड मारण्यात आलेली आहे. तर ही धाड जी आहे ही अवैध सावकारीवर झालेल्या तक्रारीच्या निमित्ताने धाड झालेली आहे. सिद्धार्थ ढोके यांच्यावर यापूर्वी 420 कलमा अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच ते कर्जदाराकडून अशाच प्रकारे शपथपत्र लिहून घेत त्यांची फसवणूक करतात अशीही चर्चा आहे. म्हणून या प्रकरणाच्या तपासाकडे तक्रारकर्त्यांसह सर्वांच्याच नजरा लागल्या असून या झडती कारवाईमुळे अवैध सावकारांना घाम फुटला आहे.